मला चार वर्ष उत्तर द्यावं लागलो बुलेट ट्रेनची आवश्यकता काय बुलेट ट्रेनची आवश्यकता काय चार वर्ष मी भैया या ठिकाणी सांगत होतो बुलेट ट्रेनची आवश्यकता काय आपल्याला किती फायदा आहे ती कशी फुकटात होते आहे त्यातनं किती रोजगार निर्मिती होणार आहे मला आता आनंद वाटतो की आता तुम्ही मागणी करायला लागले मुंबई ते हैदराबाद बुलेट ट्रेन सुरू करा म्हणजे चार वर्ष जे पटले पटलं आता बुलेट ट्रेनची आवश्यकता आहे तुम्ही म्हणजे सरकार म्हणून ये जे सगळे बसलेले आहेत अरे इतके उत्तर दिले मी त्याचा पूर्ण त्यांना गडितच की अर्थव्यवस्थेला बुलेट ट्रेनने काय चालना मिळते हे रोज घसा उडून सांगायचो तरी पुन्हा माझ्या अंगावर यायचे मुंडे साहेब वरच्या समोरच अंगावर यायचे पण अध्यक्ष महोदय मला आनंद आहे उशिरा का होईना पण तुम्हाला हे पटलं आणि अध्यक्ष महोदय मला आश्चर्य वाटत अजूनही अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेनला तुम्ही मदत करत नाही आहात आणि नवीन हैदराबाद मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन तुम्ही मला माहिती आहे आता केसीआर साहेब घेऊन गेले संबंध तुम्ही वाढवताय त्यामुळे मुंबई ते हैदराबाद बुलेट ट्रेन सुरू झाली हा फास्ट होतील संबंध फास्ट होतील अध्यक्ष मोदय एवढंच सांगतो चांगला आहे आणि यासोबत आमच्या काळामध्ये आम्ही नागपूर ते मुंबई मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेनचा प्रस्ताव केलेला आहे त्याच्याकरता समृद्धी महामार्गावर जागा आहे फक्त थर्टी थ्री पर्सेंट तेहतीस टक्के लँड अॅक्विशन करावं लागतं आणि ही बुलेट ट्रेन होऊ शकते याचाही विचार हा आपण करावा अशा प्रकारची माझी आपल्याला विनंती आहे खरं म्हणजे मेट्रोच्या संदर्भात तर काय सांगायचं सा? आज मेट्रो चार मधनं डबे पुरवणारी कंपनी आता त्यांनी माघार घेतलेली आहे मेट्रो तीनच्या संदर्भात खरं म्हणजे अध्यक्ष मोदय ज्या कारशेडला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली होती सर्वोच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने मान्यता देताना अतिशय स्पष्टपणे सांगितलं होतं की जी झाड आपण कापतोय ती झाड त्यांच्या संपूर्ण आयुष्यात जेवढं कार्बन सिक्वेस्टेशन करतील तेवढं ही मेट्रो ऐंशी दिवसाच्या फेऱ्यांमध्ये करू शकते आणि म्हणून त्या ठिकाणी कारशेड तयार करायला परवानगी दिली होती पण अध्यक्ष महोदय कोणाचा इगो आढवा आला मी आता त्या संदर्भात बोलणार नाही अहंकारामुळे नाही मी आता मला असंही म्हणायचं नाही पण हा अहंकार किंवा जो काही इगो आहे आज मेट्रोचं कारशेड तीनच होत नाही अध्यक्ष महोदय जी मेट्रो या वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षी आपल्याला कार्यान्वित दिसली असती आता अजून पाच वर्ष ती मेट्रो काही का होऊ शकत नाही आणि सगळ्या ज्या मेट्रो आपण करतो त्या मेट्रोची फिडर लाईन मेन लाइन ही मेट्रो आहे बाकी सगळे आळवे आहेत ही उभी आहे ही चालली आहे मी आणि अध्यक्ष महोदय आज इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्राइस एस्केलेशन खूप गोष्टी आहेत अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे माझी विनंती आहे की या संदर्भात जे काही धोरण असेल ते धोरण बदलावं आणि तात्काळ ज्या ठिकाणी कारशेडचं पंचवीस टक्के काम पूर्ण झालेलं आहे चारशे कोटीचं काम आहे शंभर कोटीचं झालं आहे तीनशे कोटीचं करायचं आहे नऊ महिन्यात होऊ शकतं मेट्रो सुरू होऊ शकते पाच वर्ष कशाला थांबता आणि म्हणून हा जो काही आहे हा सोडला पाहिजे आणि अध्यक्ष मोदय खऱ्या अर्थानं स्कार शेड त्या ठिकाणी केलं पाहिजे अशी माझी विनंती आहे